अस्सलाम वालेकुम शेतकरी मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान सम्मान निधी योजनेचे 12.50 कोटी लाभार्थी 12व्या हप्त्याचे प्रतीक्षेत आहेत। 12वा हप्ता कधी येणार याबाबत सरकारकडून कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान 12वा हप्ता येणे अपेक्षित आहे। मित्रांनो, अनेक अपात्र लोकी किसान सम्मान निधीचा लाभ घेत असल्याची बातमी सरकारला मिळालेली आहे। अशा परिस्थितीत योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाईल। मित्रांनो, पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी 1 ऑक्टोबर से 30 नोव्हेंबर दरम्यान सोशल ऑडिट करण्यात येत आहे। या ऑडिटमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र व अपात्र लोकांची माहिती गोळा केली जाणार आहे। याबाबतचे आदेश कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर देवेश चतुर्वेदी यांनी जारी केला आहे। मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांच्या डीएम सीडीओ आणि उप कृषी संचालकांना पत्र पाठवले आहे। सरकारने पाठविलेल्या पत्रानुसार योजनेचा लाभ घेणारी यादी पाहून अपात्रांची माहिती ग्रामसभेमार्फत दिली जाईल। यासोबतच वंचित पात्र लाभार्थ्याची ओळख पटवली जाईल। मित्रांनो, अपात्राची नावे यादीतून काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील। मित्रांनो, मृत व्यक्ती एकाच कुटुंबातून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत। मित्रांनो, सोशल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या समितीमध्ये मुख्य विकास अधिकारी, उपकृषी संचालक, जिल्हा विकास अधिकारी, SDM आणि जिल्हा कृषी अधिकारी हे सदस्य असतील। मित्रांनो, सरकारने केल्या मोठ्या बदलांतर्गत आता या योजनेसाठी नवीन नोंदणी करताना रेशन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक होणार आहे। याशिवाय दस्तावेजाची PDF प्रती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागेल। जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली असेल तर अर्जदारासाठी रेशन कार्ड नंबर अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे। आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर तुम्ही हे काम अजून केले नसेल तर आजच करा। असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यात समस्या निर्माण होऊ शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसा। धन्यवाद।